नमस्कार, मी विनोद क्षीरसागर, न्यू ब्रास बँडचा संचालक. हा व्यवसाय 1971 पासून माझ्या आजोबांनी चालू केलेला, त्याच्यानंतर माझ्या बाबांनी सांभाळला आणि यानंतर मी सांभाळतो. माझे आजोबापासून हा व्यवसाय सुरू झालेला, त्यानंतर बाबांनी सांभाळला, नंतर मी सांभाळतो. आमच्या आजोबा गावाकडून मुंबईला काम शोधता आल्यानंतर त्यांना हे इथे काम भेटलं बँडचं. पूर्वी त्यानंतर त्यांनी एका बँडमध्ये काम करून त्यांनी स्वतःचा बँड चालू केला. हा व्यवसाय होता तो आजोबाच्या काळात फॉर्मला होता आणि बाबांच्या काळामध्ये फॉर्मला होता. पण हल्ली आता वर लग्न वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू होत आहे, त्यामुळे या बँडला खूप कमी लोक पसंत करतात. अच्छा, पण का लोकांना असं कमी पसंत करतात, काही कारणं? काही नवीन नवीन इव्हेंट कंपन्या चालू झाल्या, वापस नवीन नवीन प्रकारे इव्हेंट चालू झाले आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बँड चालू झाल्या, इव्हेंट कंपनी चालू झाल्यानंतर या बँडची पद्धत काय बदलली आहे काय? हो, नक्कीच बदललेली आहे. कसं काय बदललं? पूर्वी बँड लग्न म्हटलं की बँडवाले कमीत कमी 100 ते 150 बँडवाले लागायचे, आता कमीत कमी 5 ते 10 लोकांमध्ये सगळं होत आहे. मग त्याच्यामध्ये काय भेटत पण नाही आणि काम करण्याची इच्छा बी होत नाही. त्याच्यामुळं माझा तर विचार चालू आहे की मी दुसरा व्यवसाय काहीतरी शोधू म्हणून. हा बँड आता चालणार नाही. लॉकडाऊनमध्ये कलाकार वर्गाला एवढा त्रास झाला आहे की तेवढा त्रास कोणालाच नाही झालेला. काही कलावंतांनी आत्महत्यासुद्धा केलेली आहे या लॉकडाऊनमुळे. कारण हातावरचं पोट ज्याचं आहे ना, तर ते दुसरं काम करू शकलं नाही, काम भेटलं बी नाही त्यांना. कारण म्हणून या लॉकडाऊनमध्ये कलाकार वर्गाला खूप मोठा त्रास झालेला आहे. कामगार मुंबईतले होते, काही कामगार परप्रांतीय होते, जे प्रांत बाहेरचे होते ते निघून गेले, जे मुंबईत होते ते आम्ही इथून तिथून कर्ज काढून त्यांना महिन्याच्या महिन्याला राशन, महिन्याच्या महिन्याला थोडा खर्च आम्ही भागवला. आतापर्यंत भागवलो, पण त्याच्या पलीकडे आता होत नाही आमच्याकडून. पण आता हे अनलॉक होतंय, राज्य सरकार अनलॉक करते, अनलॉकचा काही तुमच्या व्यवसायावरती परिणाम आहे का? राज्य सरकारने गावाखेड्यामध्ये सुद्धा परमिशन दिलेलं आहे, छोट्या छोट्या खेड्यामध्ये परमिशन दिलेलं आहे लग्नासाठी. पण मुंबईमध्ये हल्ली काहीसुद्धा परमिशन दिले नाही, त्याच्यामुळं लोक खूप त्रस्त झालेले आहेत कलावंत. तर सर्वीकडे गाड्या फिरतात, सर्व काही चालू झालेलं आहे, फक्त आमचीच गाडी कधी चालू होईल ती माहिती नाही. असंच म्हणावं लागेल की सरकार टाळाटाळ करते आमच्या व्यवसायाबद्दल, बाकी सर्व काही सुरळीत चालू झालेलं आहे. सरकारला हीच नम्र विनंती आहे आमची की लवकर जसं काही सर्व चालू केलेलं आहे तसं आमचं बी काम चालू करून आम्हाला एक अर्धी भाकर मिळावी अशी अपेक्षा करतो सरकारकडून. गाडीचं काम करणं म्हणजे खूप कॉस्टली जातं. आता गाडी कोणती आहे? ही मार्शल गाडी आहे. कशासाठी वापरतात? ही लग्न समारंभासाठी किंवा गणपतीसाठी, नवरात्रीसाठी, देवी वगैरे विसर्जन आगमनसाठी वापरली जाते. पण मार्च महिन्यापासून गाडी उभी आहे, 7 ते 8 महिन्यापासून गाडी उभी आहे. त्या गाडीमध्ये खूप खर्चिक काम निघालेलं आहे. कमीत कमी एक गाडी जरी नाही म्हटलं तर 20-1000 रुपये एक गाडीचा खर्च आहे. इंजिनचं काम निघालं, इंजिनमध्ये पाणी गेलेलं आहे, गाड्या उभ्या आहेत, ब्रेकचं काम आहे. म्हणजे एक गाडी कमीत कमी 20,000 रुपये मेंटेनन्स गाडीला आहे. गाडी पूर्ण आतमध्ये उभं असल्यामुळे त्याचं काम निघतं ना वेगळं वेगळं. ऑइल टाकायला गेलं तर सहज 4 ते 5,000 रुपये खर्च येतो ऑइलला. मग टायरचं काम आहे, सगळे टायर बसलेले आहेत, तुम्ही तर बघताय. आता पूर्वी चालू होतं, पूर्वी काय वाटत होतं, छोट्या मोठ्या ऑर्डर भेटत होत्या. आता पूर्णपणे बंद झाल्यानंतर आता गाड्यासुद्धा विकून टाकायची वेळ आलेली आहे.